वाठोड़ा पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले प्रजापति नगर में एक व्यक्ति की निर्मम हत्या की घटना सामने आई है। मृतक का नाम मनोज बंगाली बंजारे है और वह कचरा बीनने का काम करता था। जानकारी के मुताबिक अज्ञात आरोपी ने मनोज के सिर पर वार कर उसकी हत्या कर दी। वह गंभीर रूप से घायल हो गया है। घटना की जानकारी मिलने पर मनोज को सरकारी मेडिकल कॉलेज एवं अस्पताल जेएमसीएच में भर्ती कराया गया, लेकिन वहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। इसी बीच वाठोड़ा पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर आरोपियों की तलाश शुरू कर दी है। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार हत्या का आरोपी, जिसका नाम कुबड़ा बताया जा रहा है, आरोपी और मृतक के बीच चुराए गए लोहे के लेन देन को लेकर विवाद हुआ है और उसी के कारण इस वारदात को अंजाम दिया गया हो, ऐसा अंदेशा लगाया जा रहा है। बहरहाल फरार आरोपियों की तलाश जारी है। मनोज बंगाली बंजारे नावाचा 28 वर्ष वयाचा व्यक्ति आहे। सदरचा व्यक्ति हा बाहेर कचरा वेचणे, काही भंगारचं सामान जमा करून तो विकून त्याच्यातून दारू पिण्याच्या सवयीचा होता। त्याचा भाऊ हा किसन बंगाली बंजारे आदर्शनगर झोपडपट्टी पोलीस स्टेशन नंदनवन नदीमध्ये राहतो। त्याच्या फिर्यादवरून सदरचा गुन्हा हा दाखल झालेला आहे। सदर व्यक्ती हा अग्रवाल किराणा दुकानाचं एक गोडाऊन आहे प्रजापती चौकामध्ये वाठोडा हद्दीमध्ये। त्या ठिकाणी त्या दुकान बंद दुकानाच्या बाहेर ओट्यावर रात्री त्याच्या डोकं फुटलेल्या अवस्थेमध्ये, रक्तस्राव होत असलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। तर त्यावरून त्या ठिकाणी आपण फॉरेन्सिक टीम सकाळी घटनास्थळावर पाचारण करून ती कारवाई करून तिथली त्याचा बॉडी इन्क्वेस्टसाठी पाठवलेली आहे। त्याच्यामधला मोटिव आणि आरोपी संदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही, त्याचा शोध सुरू आहे। सोबतचेच त्याच्यासोबतच कोणी कचरा वेचणाऱ्या व्यक्तीने, सोबत राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीनेच हा मर्डर केलेला असावा असा एक प्राथमिक संशय आहे। त्या दृष्टिकोनातून तपास समोर चालू आहे। नाईट ऑफिसर जे होते आमचे PSI कारडवार यांना सकाळी माहिती मिळाली, तर त्यांनी सर्वप्रथम स्पॉट व्हिजिट केली 8:30 सुमारास। त्यानंतर मग सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन आम्हाला केलेले आहे आणि त्या दृष्टीने पुढे तपास सुरू आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।